पिंपळेगुरव येथील स्मशानभूमीजवळ महादेव मंदिराच्या सभामंडपाचं काम सुरू असताना स्लॅब कोसळलाय. ही घटना आज दुपारी 2:30 सुमारास घडली आहे. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालाय तर 7 जण गंभीर जखमी झालेत. कमलेश अय्यप्पा अशी जखमींची नावे आहेत. जखमींमधील दोघांना खासगी एकाला औंध आणि दोघांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील तिघांचा जागीच मृत्यू झालाय. याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळेगुरव येथील स्मशानभूमीजवळ महादेवाच्या मंदिराचे 1.5 महिन्यांपासून जीर्णोद्धाराचं काम सुरू होतं. यासाठी सभा मंडपाचं काम सुरू केलं होतं. हे काम सुरू असताना स्लॅब कोसळलाय. या मंदिराचे संपूर्ण दगडी बांधकाम आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. आज दुपारी साधारण 3:30 ते 4:15 दरम्यान महादेवाचे मंदिर आहे पिंपळेगुरव येथील, त्या मंदिरामध्ये समोर मंदिराच्या समोरच्या बाजूला सभा मंडपाचे काम चाललेले होते. सभा मंडप साधारण 15x30 सभा मंडप आहे. स्लॅब वगैरे झालेला होता पण अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे तयारी चाललेली होती. त्यामध्ये तो स्लॅब कोसळला. त्यामध्ये साधारण 3 लोक मयत झालेलं आता समजतंय. 1 स्त्री आहे, 2 पुरुष आहे आणि 4 ते 5 लोक अजून इंजर्ड आहेत. इंजर्ड आउट ऑफ डेंजर आहेत, ते काय जे होणार नाही त्यांना, पण 3 जण मयत झालेले असे समजत आहे.